मुख्यमंत्र्यांची वाशिममध्ये जाहीर सभा घेण्यात आली. राज्यामध्ये सेना भाजपची युती असताना वाशिममध्ये युती धर्म न पाळणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले. मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस युती धर्म पाळत स्वतः सभा घेत लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्याकरता रात्रंदिवस एक केला. फडणवीस यांनी नाव न घेता पुढे बोलताना म्हणाले की पुन्हा 5 वर्षांनी लोकसभेची निवडणूक येणारच आहे, तेव्हा भाजप सुद्धा दाखवून देईल की लोकसभेमध्ये भाजपची ताकद काय आहे ते. आता अपक्ष उमेदवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला किती गांभीर्याने घेतात किंवा मतदारसंघांमध्ये कोणती रणनीती आखतात हे सुद्धा पाहणे आपल्याला महत्वाचे ठरणार आहे. आता लोकशाही आहे, जे या ठिकाणी बंडखोरी करत असतील, या स्वराज्याला जे सुरुंग लावत असतील, माझी जनतेला विनंती आहे, आता टकमक टोक म्हणजे तुमचं मत आहे. तुमचं मताने त्यांना अशी अवस्था आला, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि त्यांच्यासोबत जे काम करतायत त्यांनी देखील लक्षात ठेवावं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणण्याकरता, त्यांच्या पक्षाला निवडून आणण्याकरता आम्ही खस्ता खाल्ल्या, आम्ही प्रचार केला, आम्ही सभा घेतल्या, आणि जर या ठिकाणी अशा प्रकारे बेईमानी होणार असेल तर असं समजू नका की लोकसभेची निवडणूक पुन्हा कधीच येणार नाही, पुन्हा ती निवडणूक निश्चितपणे येणार आहे. आणि म्हणून माझा सल्ला सगळ्यांना आहे, महायुती झाली आहे, कुठेही बंडखोरांची आवश्यकता नाही आहे. भाजप असेल, सेना असेल, रिपाई असेल, रासप असेल, शिवसंग्राम असेल, रयत क्रांती असेल, जिथे ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या पक्षाच्या लोकांसोबत इतर पक्षाच्या लोकांनी त्यांचाच प्रचार केला पाहिजे, त्यांनाच मदत केली पाहिजे. कमळ असेल तर कमळ, धनुष्यबाण असेल तर धनुष्यबाण, तिसऱ्या चिन्हाचा विचार हा कोणीही करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे गेल्या वेळेसपेक्षा देखील जास्त मताने लखन मलिक यांना आपण निवडून देऊ. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, या निवडणुकीमध्ये एक जबरदस्त अशा प्रकारचा विजय या ठिकाणी मिळवा, आपला आशीर्वाद आम्हाला द्या. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी अनिल गोटे, वाशिम.